बुलढाणा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांचा खासदार प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर. भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजित पवार गट या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्यात जिल्ह्यातील भाजपा आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर यांना तसेच भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी लोकसभेची उमेदवारी खासदार प्रतापराव जाधव यांना दिल्यास पक्षाचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या नात्याने आम्ही करणार नाही असा इशाराच दिलाय. याबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल मी स्वतः पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मात्र खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातूनच आता घरचा आहेर मिळाला असून भाजपा पदाधिकारी जर काम करणार नसतील तर बुलढाणा मतदारसंघात भाजप दुसरा उमेदवार देणार का, प्रतापगड अभेद्य राहणार की भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी खासदार जाधव दूर करणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. मात्र अशा प्रकारे भाजपा जिल्हा उपाध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हाभरात आता चर्चांना उधाण आलंय. आज मेहकर येथे महायुतीची बैठक आहे, संपन्न होणार आहे आणि आपण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहे, परंतु आज आपण या डोणगाव या ठिकाणीच उपस्थित असल्याबद्दल कारण काय? कारण असे की आतापर्यंत या महायुतीमध्ये हा भाजपच्या या मेहकर मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये म्हणायला काही हरकत नाही, भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला कधी कोणत्या कार्यक्रमात हे बोलवत नाही, यांनी जाणीवपूर्वक आमच्या जिल्ह्याच्या नेत्या श्वेताताई म्हणाले पाटील यांना या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आमदार आकाशदादा फुंडकर यांचे फोटो जाणीवपूर्वक या ठिकाणी गटबाजी करून डावलले आहेत. यांना गटबाजीचं आणि गटातटाचं राजकारण केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. हे एक द्वेषभावनेनं राजकारण करणारे व्यक्तिमत्व शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज महायुतीची या ठिकाणी मेहकर येथे मेळावा बोलावला. या मेळाव्याला जर आमच्या नेत्यांना हे बोलवत नसतील तर आमचं काम काय? या लोकांनी कधीही आमच्या भाजपवाल्याकडून भाजपच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या जिल्ह्यामध्ये कोणत्याही सहकार्याची किंवा मतांची सुद्धा अपेक्षा करू नये. या ठिकाणी काम करत असताना मी जिल्ह्याचा 10 वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि भाऊसाहेबापासून मी या कार्यकारिणीत एक महत्वाचं पद असताना मला या डोणगावमध्ये किंवा या भागात मेहकर तालुक्यात जिल्ह्यात जेव्हा कुठे शिंदे गटाचा कार्यक्रम झाला असेल कुठेही यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं नाही. द्वेषभावनेनं लोकांना या ठिकाणी भाजपच्या लोकांना वागणूक देणे आणि भाजप संपवण्याचं काम विशेषतः यांनी केलेलं आहे. त्यामुळे या खासदारांना आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही आणि या ठिकाणी सहकार्य करणार नाही. या ठिकाणी यांनी आमच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये. भाजपच्या भविष्यात शिवसेनेच्या मतावर निवडून येतो. निवडणूक होईपर्यंत 2 महिने हे लोकांना मोठेपणा देतात, बोलावतात आणि नंतर लोकांना सूड भावनेनं वागवतात, त्यामुळे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही. जर त्यांना या येणाऱ्या लोकसभेमध्ये जर त्यांना तिकीट मिळालं प्रतापराव जाधव यांना, तर बीजेपी यांना सहकार्य करणार का? म्हणजे अर्जुनराव पक्षाच्या आदेश करणार का तुम्ही? नाही, पक्षाचा आदेश मुळीच नसतो. पक्षाचा आदेश या ठिकाणी यांच्यासाठी चालणार नाही. यांनी लोकांना कशी वागणूक दिली, यांनी लोकांचं काय काम केलं राज्यात व केंद्रात शिंदेगट व भाजपची युती आहे. आता तुम्हाला इथं डावलले गेलेलं आहे या मेळाव्यात, तरी पक्षाचा जर आदेश आला तर तुम्ही शिवसेनेच्या जी जागा सुटलेली आहे लोकसभेकरता खासदार प्रतापराव जाधव यांचं काम करणार का? मुळीच नाही. आम्हाला पक्ष आदेशही देणार नाही, कारण यांची वागणूक, यांची वर्तणूक ही पक्षालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत भाजपचा एकही ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नाही पाहिजेत असं यांचं वक्तव्य आणि यांची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आणि यांनी भाजपच्या लोकांना पाडण्याचं, ग्रामपंचायती पाडण्याचं, संपवण्याचं हे काम केलेलं आहे. त्यामुळे आज आता ही आमची कार्यकर्त्यांची आज निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याचा आज कार्यकर्त्याशी त्यांचं काम आहे आणि जसं त्यांनी आमच्यासोबत केलं, जशी जी वागणूक दिली तीच वागणूक आम्ही करणार आहे आणि आम्ही त्यांचं काम मुळीच करणार नाही.